निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. आज विटा येथे भाजपा पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पडळकरांच्या निषेधात प्रेस कॉन्फरन्स घेतली, तर आज खानापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला आहे. यावेळी खानापूर तालुका अध्यक्ष सुहास पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, माननीय बहुजन सम्राट गोपीचंद पडळकरांचा विजय असो, वंदे मातरम, एकछंद गोपीचंद, एकछंद गोपीचंद, गोपीचंद पडळकर साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकाने केले आमदार गोपीचंद पडळकरांचे स्वागत. शरद पवारांवर टीका केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध होत आहे. मात्र सांगलीत एका राष्ट्रवादी नगरसेवकाने आमदार पडळकर यांचे स्वागत करत चक्क दुचाकीवर शहरभर घेऊन फिरल्याचा प्रकार घडला आहे. जत नगरपालिकेचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने हे धाडस केले आहे. त्यामुळे आता या प्रकारानंतर सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रवादीचे नगरसेवक असणाऱ्या टिमू एडके यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. गोपीचंद पडळकर यांना उत्तर द्यायला योग्य वेळ आली नाही. शरद पवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता अजून ती वेळ आलेली नाही असे त्रोटक उत्तर शरद पवार यांनी यावेळी दिले. बीड तालुका जत येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांची भेट. जत तालुक्यातील बीड येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी भेट दिली आहे व गावातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बीड येथील कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात तसेच आरोग्य विभागाने काळजी घेऊन नागरिकांचे आरोग्य तपासणी करावी अशा सूचना दिल्या. बीड ग्रामपंचायतीने नागरिकांना अत्यावश्यक असणारे दूध, भाजीपाला व किराणा इत्यादी साहित्य घरपोच करावे. नागरिकांनी कोणीही घरातून बाहेर पडू नये, घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. रयत शिक्षण संस्थेच्या रखडलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदाच्या निवडीसाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी अजित पवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. राज्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवलेले नसून कोणत्या जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तो लपवला सांगा असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पडळकरांचाही चांगलाच समाचार घेतला. सांगली मनपा क्षेत्रात हॉटस्पॉट वरून आलेल्या 300 प्रवाशांची मनपाने केली स्वॅब चाचणी. सांगली महापालिका क्षेत्रात हॉटस्पॉट वरून आलेल्या 300 नागरिकांचे स्वॅब मनपा प्रशासनाकडून घेण्यात आले आहेत. कोविड-19 साथीचा प्रसार रोखण्यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे मनपा क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव नियंत्रित राहिला. मात्र सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात परगावहून आलेल्या प्रवासी नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग सापडत असल्याने अशा परगावहून आलेल्या प्रवासी नागरिकांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये आतापर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आलेल्या 300 प्रवासी नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे, डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर शबाना लांडगे, डॉक्टर वैशाली पाटील, डॉक्टर संजीवनी घाडगे, डॉक्टर आशुतोष चोपडे, अलका तोडकर यांच्या टीमकडून हे काम सुरू आहे. सावर्डे येथे स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. तासगाव तालुक्यातील सावर्डे गावातील
एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले नायब तहसीलदार अजय संजय पाटील, यूपीएससी मधून यश संपादन केलेले सेंट्रल डीवायएसपी हरिदत्त माने व बँकिंग क्षेत्रामध्ये आयबीपीएस मधून क्लर्क झालेल्या योगिता भोसले यांचा ग्रामपंचायत सावर्डेतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सावर्डे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने, उपसरपंच पोपट मेजर नितीन पाटील, संजय पाटील, समाधान साळुंके, भगवान माळी, ग्रामपंचायत सदस्य सौ अनिता माने व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.